महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना वर्षाला एक साडी अशी योजना राबवण्यात येत आहे. ह्या योजनेच्या माध्यमात ज्या साड्या दिल्या जात आहेत त्या साड्यांपैकी मी साडी मागवून बघितली होती. एक तर या साडीचं जे पोत आहे ते एवढं निकृष्ट दर्जाचं आहे की आपण ही साडी जर एकदा धुतली तर ती शंकाच आहे की परत वापरण्यायोग्य राहील की नाही राहील. ह्याची क्वालिटी देखील सरकारच्या माध्यमातून चांगली देण्यात यावी ही विनंती मी नक्कीच सरकारला करणार आहे. परत फक्त ही अंत्योदयच्याच महिलांना, ज्या कार्डधारक महिला आहेत त्यांना ही साडी दिली जाणार आहे, पण प्रत्येक रेशन कार्ड धारक महिलेला ही साडी मिळावी ही देखील माझी मागणी आहे. कारण आज ज्या रेशन कार्डवरती धान्य घेत आहे त्या प्रत्येक महिलेला साडीची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे हा भेदभाव न करता की अंत्योदयच्याच महिलांना फक्त साडी वाटप करायची आणि बाकीच्या महिलांना सोडून द्यायचा हा इतर महिलांवरती अन्याय आहे. तर सकट सगळ्या कार्ड धारक महिलांना, रेशन कार्ड धारक महिलांना सरकारने साडी द्यावी आणि ह्या साडीची पत जरा पोत जरा व्यवस्थित द्यावी आणि चांगली साडी द्यावी. कारण वर्षाला एकच साडी आपण देत आहोत त्यामुळे ती तरी वर्षभर टिकेल अशी साडी सरकारकडनं देणं अपेक्षित आहे.